स्वागत है आप सभी का एसएस न्यूज में। मैं आपके साथ मुस्कान। कोरोना महामारी बीमारी के संकेत की वजह से लगातार पिछले 2-3 सालों से जनता का हाल बेहाल हो चुका है। लोग इस महामारी बीमारी के साथ भूखमारी का शिकार भी बन चुके हैं। तकरीबन हर व्यक्ति, हर राज्य और देशवासी को इस खतरे का सामना करना पड़ा है, मुश्किलों का सामना करना पड़ा है। कुछ ही समय में हुआ था कि अनलॉक और इस महामारी बीमारी के थम जाने पर लोग संतुष्ट नजर आ रहे थे, मगर फिर से एक और बार कोविड-19 के साथ साथ अब ओमिक्रॉन नामी यह वायरस का खतरा भी तेजी के साथ बढ़ रहा है, जिसकी वजह से राज्य सरकार कर्नाटका में पाबंदियां बढ़ा दी गई हैं। वैक्सीन के 2 डोज अनिवार्य किए गए हैं और इसी के साथ ही यात्रियों पर अब RT-PCR रिपोर्ट भी अनिवार्य की गई है और अनुमान ये भी लगाए जा रहे हैं कि हो सकता है आने वाले कुछ ही समय में स्कूल कॉलेजेस पर फिर एक और बार तालाबंदी हो सकती है। तो वहीं इन सब मामलों के चलते नेशनल स्टूडेंट यूनियन ऑफ इंडिया के छात्राओं द्वारा शिवमोगा जिले में राज्य में जारी इन पाबंदियों के प्रति राज्य सरकार से विनती की गई है कि हाल ही में कॉलेजेस खोले गए हैं, छात्राओं का भविष्य संकट में है, इस पर हल निकालने की बात कही NSUI संगठन के सभी छात्राओं ने। ಆದ್ರೆ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಯಾವ್ದೇ ರೀತಿ ಗಮನ ಹರಿಸ್ತಿಲ್ಲ। ಇದು ಅತಿಥಿ ಉಪನ್ಯಾಸಕರ ಸಮಸ್ಯೆ ಅಲ್ಲದೇನೆ ಈಗ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಸಮಸ್ಯೆ ಆಗಿ ಪರಿಗಣಿಸ್ತಾ ಇದೆ। ದಿನೇ ದಿನೇ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಕಾಲೇಜ್ಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇದಾರೆ, ಕಾಲೇಜಲ್ಲಿ ಪಾಠ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಯಾವ್ದೇ ರೀತಿ ಲೆಕ್ಚರ್ಸ್ಗಳ ಸಹ ಪಾಠವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ। ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಅತಿಥಿ ಉಪನ್ಯಾಸಕರ ಬೇಡಿಕೆಯನ್ನು ಈಡೇರಿಸಿದ್ರೆ ಮಾತ್ರ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಪಾಠ ಪ್ರವಚನ ಎಲ್ಲ ನಡೆಯುತ್ತೆ। ಕೊರೋನಾ ಅಂತ ಮಹಾಮಾರಿ ಬಂದಾದ್ಮೇಲೆ ಈಗ ಎರಡನೇ ಅಲೆಯ ಲಾಕ್ಡೌನ್ ಮುಗಿದ ಮೇಲೆ ಈಗಷ್ಟೇ ಕಾಲೇಜುಗಳು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಿದ್ದಾವೆ। ಆದರೆ ಕಾಲೇಜುಗಳು ಪ್ರಾರಂಭ ಆದ ದಿನದಿಂದ ಈಗ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಉಪನ್ಯಾಸಕ ಅತಿಥಿ ಉಪನ್ಯಾಸಕರ ಸಮಸ್ಯೆ ಎದುರಾಗಿದೆ। ಈ ಅತಿಥಿ ಉಪನ್ಯಾಸಕರ ಸಮಸ್ಯೆಯಿಂದ ಹಾನಿಯಾಗೋದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಬದುಕಿಗೆ ಹೊರತು ಬೇರೆ ಯಾರಿಗೂ ಅಲ್ಲ। ಮಾನ್ಯ ಉನ್ನತ ಶಿಕ್ಷಣ ಸಚಿವರು ಬೇರೆ ಯಾವುದಲ್ಲೋ ಮೂಗು ತೋರಿಸ್ರಿ, ಕೆಲಸ ಮಾಡ್ರು ಅದು ಮಾಡ್ರು ಅಂತ ತೋರಿಸೋದಲ್ಲ, ದಯವಿಟ್ಟು ಅವ್ರ ಕೆಲಸವನ್ನು ಅವ್ರು ಮಾಡಬೇಕು, ಅವ್ರ ಕೆಲಸವನ್ನು ಅವ್ರು ಮಾಡಿ ಆಮೇಲೆ ಬೇರೆಯವರಿಗೆ ಹೇಳಬೇಕು। ಅತಿಥಿ ಉಪನ್ಯಾಸಕರ ಸಮಸ್ಯೆಯನ್ನು ಬಗೆಹರಿಸಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಅನುಕೂಲ ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಶಿವಮೊಗ್ಗ ನಗರ ಎನ್ಎಸ್ ವೈದ್ಯದಿಂದ ಆಗ್ರಹಿಸ್ತಾ ಇದ್ವಿ। ಮುಂದಿನ ದಿವಸಗಳಲ್ಲಿ ಇವರೇನಾದ್ರೂ ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಸಮಸ್ಯೆಯನ್ನ ಬಗೆಹರಿಸಲಿಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ವಿದ್ಯಾನಸೌಧವರೆಗೂ ಪಾದಯಾತ್ರೆಯನ್ನು ಹೋಗಬೇಕು, ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಪಾದಯಾತ್ರೆ ಬರಬೇಕಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಈ ಮೂಲಕ ಎಚ್ಚರಿಸ್ತಾ ಇದ್ವಿ। ವಿಜಯ್, NSUI ನಗರ ಅಧ್ಯಕ್ಷ, ಶಿವಮೊಗ್ಗ। एसएस न्यूज से जुड़े हर लेटेस्ट जानकारी के लिए हमारे यूट्यूब चैनल एसएस न्यूज को सब्सक्राइब करें। सबसे पहले न्यूज देखने के लिए बेल आइकन पर प्रेस करना बिल्कुल भी ना भूलें। अगर इस चैनल से जुड़े हर नए मुद्दे आपको पसंद आए, हमारे वीडियोस को लाइक और शेयर जरूर करें और लगातार अपडेट के लिए देखते रहिए एसएस न्यूज।